मी चॅनलवरती कोणत्या प्रकारच्या पुन्हा एका निफ्टी फिफ्टी अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला एकवीस हजार सातशे सदोतीसवरती एकवीस हजार सातशे सदोतीसवरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला आणि मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग आज बघायला मिळाली आणि आपण सकाळी जेव्हा लाईव्हवरती होतो खूप काही गोष्टी तुम्ही पण शिकलेल्या असतील की कसं आपण ऑप्शनच्या इन डाटाचा सपोर्ट घेऊन कशाप्रकारे लेवल बघून एक मार्केटचा अंदाज लावू शकतो मार्केटची डायरेक्शन कशी ओळखू शकतो मार्केटचा ट्रेंड आपण कसा ओळखू शकतो हे आपण लाईव्हमध्ये पण बघितलेलं होतं तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करायची लॉजिक लावायचं की आपल्याला जिथे ट्रेड घ्यायचा असतो आपण का घ्यायचा असतो मार्केट त्या लेवलच्या वरती का जाऊ शकतं त्याचं लॉजिक असतं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यासाठी लेवल महत्त्वाचे असतात लेवल मी तुम्हाला का सांगतो की तुम्ही लेवल बघत चला त्याचं कारणच ते असतं मार्केटमध्ये त्याचप्रमाणे काम चालतं लेवलनुसार त्यामुळे तुम्हाला लेवल फाइंड आउट करायचे असतात की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं कोणत्या लेवलच्या वरती जाऊ शकतं जसं आपलं कालचं ॲनालिसिस झालं बघा विकली ॲनालिसिस त्यामध्ये मी काय म्हटलो होतो की एकवीस हजार पाचशे ही लेवल मार्केटसाठी काय रजिस्टनचं हो काम करणार जर मार्केट एकवीस हजार पाचशेच्या वरती गेलं तर मार्केटमध्ये मार्केट पुन्हा एक शॉर्ट कवरी मूवी येऊ शकतो आपण बघितलं त्यानंतर आपण ऑप्शन चेन डाटा पण बघितला त्यामध्ये तुम्हाला काय म्हटलो की ज्या आपण आय टी एमच्या स्ट्राईक होत्या इन द मनी स्ट्राईक होत्या पुटच्या त्या ठिकाणी पण मार्केटमध्ये काय झाली पुट रायटिंग पुट रायटिंग झालेली होती म्हणजे काय मार्केटमध्ये तेजी झालेली होती असं आपण लाईव्हवरती म्हटलेलो होतो आणि त्यामध्ये रिलायन्स हा स्टॉक आजच्या दिवशी साठ टक्क्यांनीवरती होता मार्केटला वरती घेऊन जाणारा स्टॉक रिलायन्स जवळजवळ दीडशे पॉईंटच्या आसपास कंट्रिब्युशन जर बघितलं हे रिलायन्स होतं फक्त मार्केटला वरती घेऊन जाण्यासाठी सपोर्ट कोणाचा होता फक्त रिलायन्सचा होता मी पण जेव्हापासून मार्केटमध्ये आलेलो आहे जेव्हापासून काम करतो आहे तेव्हापासून मी इंट्राडेमध्ये एवढी रॅली बघितलीच नाही मी स्वतः या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असतो जर टॉपला कोणी बाय केलं समजा अठ्ठावीसशेच्या लेवलला आणि स्टॉकमध्ये करेक्शन यायला सुरुवात झाली स्टॉक येऊन जाणार बावीसशे वरती तुम्हाला मोठा लॉस दिसेल त्यामुळे आपण शक्यतो करेक्शनमध्ये जास्त मोठं करेक्शन होत असेल तर तिथं बाईंग केली पाहिजे तिथे आपल्याला संधी मिळत असतात टॉपला आपण ट्रॅप होत असतो मला पण संधी मिळाली नाही गेला सात टक्क्यांनीवरती काही प्रॉब्लेम नाही गेला मार्केटला जो सपोर्ट होता रिलायन्सचा होता दीडशे पॉईंटचं कंट्रिब्युशन रिलायन्सचं होतं फक्त आणि लेवल एकवीस हजार पाचशे लाईव्हवरती या गोष्टी मी सांगितलं तुम्हाला जेव्हा ह्या लेवलच्यावरती जाणार तिथे शॉर्ट कवर होऊ शकतात मनीवरती पुट रायटिंग होते हेवी हे संकेत कशाचे असतात तेजीचे हे तेजीचे संकेत असतात त्यावरून आपण अनुमान होतो की मार्केटवरती जाऊ शकतं आणि जे प्राईजचं फॉर्मेशन व्हायचं की मार्केट इथं हायर हायर लोज बनवत आहे का आपल्या प्रिवियस लोला ब्रेक करत आहे का मार्केट या पण गोष्टी बघायच्या असतात या सर्वांचा अनुमान तुम्ही जर लावला तर तुम्ही मार्केटची डायरेक्शन ओळखू शकतात आणि मार्केटची डायरेक्शन ओळखूनच आपण ट्रेडिंग करायची असते ती इंट्राडेमध्ये करा नाहीतर पोजिशनल करा ती डायरेक्शन जर तुम्हाला समजली तर तुमचं प्रॉफिट बनतं समजलं या सर्व गोष्टी बघायच्या आहे आणि मार्केट डायरेक्ट राजकोटपर्यंत गेलं बघा रॅली खूप चांगली होती हे एका रेजिस्टन्स झोनपर्यंत गेलेलं आहे हा एक रेजिस्टन्सच आहे एकवीस हजार सातशे पन्नासची लेवल हा पण मार्केटसाठी एक रजिस्टन्स आहे छोटासा एक हटल त्यानंतर एकवीस हजार आठशे पन्नास ही लेवल पण एक रजिस्टन्स आहे आणि निपटीचा ऑल टाईम हाय बावीस हजार एकशे चोवीस काल माझ्याकडून एकवीस हजार एकशे चोवीस निघून गेलं कारण की ती सवय होऊन गेली एकवीस हजार एकवीस हजार एक मार्केट बावीस हजार क्रॉस करून वरती गेलेलं होतं बावीस हजार एकशे चोवीस पण त्या अगोदर एक बावीस हजाराचा एक सायकोलॉजिकल रजिस्टन्स पण असणार मार्केटसाठी आता येणार आहे बजेट बजेटमध्ये काय होत असतं मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढते मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईड साईड मूव्ह येतात आता हे तुम्हाला आजच्या दिवशी मार्केट वरती जाताना आहे आता उद्या पण जाईल का सांगता येत नाही मार्केटमध्ये मी पण बघितलेलं आहे ऑब्झर्वेशन केलेलं आहे मार्केटचं की मार्केट चारशे पाचशे पॉईंटने वरती पण जातं खाली पण येतं हे जे चार पाच दिवस असतात बजेटचे याच्यामध्ये मार्केट होलटेल असतं जास्त इथे मार्केट उलटेल असतं त्या ठिकाणी पण आपण आपल्या प्रॉफिटला सांभाळायचं असतं असं नाही की जे मागे प्रॉफिट घेतलेलं आहे आपण ते मार्केटला देऊन टाकायचं ती चुकी होते मित्रांनो आपण मार्केटमध्ये जेव्हा पण काम करायचं रिस्क रिवॉर्डनुसार जास्त पैसा मार्केटला द्यायचा नाही रिवॉर्ड जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा समजलं आता ह्या लेवलच्या वरती जर मार्केट गेलं समजा उद्या पण तर इथून पण एक चांगला मू मार्केटमध्ये येऊ शकतो येणार नाही असं नाही येऊ शकतो इथून हे जे हरडले हे, हे पण पार होऊ शकतात पुन्हा मार्केटमध्ये तेजी येऊ शकते आणि मार्केट बरोबर बावीस हजारापर्यंत जाऊ शकतं मग तसं एक डीप पण देणार मार्केट का देणार बजेटमध्ये मिळतोच डीप की निपटी चारशे पाचशे पॉईंटनी वरती जाते आणि चारशे पाचशे पॉईंटनी त्याच दिवसामध्ये खाली पण येत असते इथे दोन्ही साईडचे मू मार्केटमध्ये येत असतात बँक निपटी इंडेक्स ते पण पंधराशे दोन हजार पॉईंट अप साईड डाऊन साईड मू बजेट दिवशी येत असतात मग तुम्ही तुमच्याप्रमाणे जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय तुम्ही काही स्ट्रॅटेजी पण ती डिप्लॉय करू शकतात करू शकता डिप्लॉय जे ऑप्शन ट्रेडिंग करतात मी कोणाला सांगणार नाही की ही स्ट्रॅटेजी वापरा तुम्ही मी माझ्याप्रमाणे काम करत असतो त्याच्यासाठी अनुभव पण घेतलेला आहे त्या गोष्टींचा त्यांचं प्रॅक्टिकल पण केलेलं आहे एज्युकेशन पण माझ्याकडून झालेलं आहे त्यानुसार मी स्ट्रॅटेजी डिप्लाय करणार आता इथे नवीन आहे मी सांगून प्रत्येकजण डिप्लॉय करेल चुका करेल लॉस होऊ शकतात कारण की विक्स वाढते इथे काय होत असतं बजेटच्या वेळेला इंडिया विक्स वाढतात आणि आजच्या दिवशी बघा तेरा टक्क्यांनी इंडिया विक्स वाढले तेरा थे कोने तर तर थे ते चौदा टक्क्यांनी प्रीमियम स्पाईक घेत असतात कोणी जर ऑप्शन सेलिंगची पोझिशन बनवली तर तिथे बघा कसं प्रीमियम वाढतं तुम्हाला लॉस पण दिसतो ते ॲडजस्टमेंट पण तुम्हाला चालल्या पाहिजे ठीक आहे तर या गोष्टींचं तुम्ही सर्वांनी पालन करायचं असतं या व्हॉलेटाईल मार्केटमध्ये थोडं जपून काम करायचं समजलं मार्केट तर वरती जाते परफेक्ट मार्केटमध्ये आजच्या दिवशी या ठिकाणी चांगलं रिव्हर्सल बघायला मिळालं आपल्याला चांगली तेजी होती मार्केटमध्ये सपोर्ट मी सांगितलाच रिलायन्सचा होता रिलायन्समुळे मार्केट वरती गेलं एचडीएफसी बँक तशी रिकवर झाली नाही एचडीएफसी बँकेमध्ये चौदाशे साठचा एक हर्ड आहे तो जर पार झाला तर एचडीएफसी बँकेमध्ये पण बँक घेऊ शकते आज इंट्राडेमध्ये बघा रिजेक्शन एचडीएफसी बँकेत चौदाशे साठपासून आलं आहे जर या स्टॉकने पण सपोर्ट केला मार्केटला तर इंडेक्स पुन्हा वरती जाईल एक तर रिलायन्स स्ट्राँग त्यानंतर एचडीएफसी बँक स्ट्रॉंग यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त त्यामुळे मार्केटमध्ये अजून चांगली रिकवरी येऊ शकते पण उद्या पण राहील का सांगतात नाही जेव्हा उद्या मार्केट ओपन होईल आपण डायरेक्शन पकडू मार्केटची त्यानुसार आपल्याला समजेल पण आजचं जे मार्केट होतं डाटा जो होता जो आय टी एम स्ट्राईकवरती काय व्हायचं पुट रेटिंग त्याने आपल्याला बरोबर इंडिकेट केलेलं होतं की मार्केटमध्ये तेजी येऊ शकते समजतं या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं असतं नंतर एक्झ्युकेशन करायचं समजलं मग आता उद्याच्या दिवशी आपण कसा प्लॅन करू शकतो त्यासाठी जाऊ आपण पाच मिनिटांमध्ये तर मी निफ्टीचा पाच मिनटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो तर मी प्रत्येक वेळेला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही लेवलला फॉलो केलं पाहिजे ठीक आहे की एक दोन कॅन्डल बघितली आणि मी ट्रेड डिप्लॉय केला असं कधी करायचं नसतं तिथे काय होऊ शकता? शकतात तुम्हाला लॉस होऊ शकतात तुम्ही एक कॅन्डल बघून करतात अगलं आपल्याला ट्रेंड पकडायचा असतो काही जण म्हणतात की मार्केटवरती कसं जात आहे मार्केट तर खाली येत आहे ते वरती कसं जातं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही इंडेक्सचा अभ्यास करा इंडेक कसा बनत असतो त्याच्यामध्ये कोणते स्टॉक असतात इंडेक्स केव्हावरती जात असतो स्टॉकवरती गेले तरच इंडेक्सवरती जात असतो का ऑप्शन चेन डाटा असतो तो आपण बघायचा असतो का त्याच्यावरती काय असतं या सर्व गोष्टींचा अभ्यास करत चला आपण म्हणतो ना की अधुरा नॉलेज ठीक आहे ते तुमचा पैसा घेऊन जाऊ शकतं त्या पैशाला आपल्याला वाचवायचं आहे त्यासाठी प्रॉपर नॉलेज घ्यायचं समजलं ना तर आजच्या दिवशी पण निमटी काय गॅपअप झाली ओपन गॅपअप झाल्यानंतर पहिल्याच पंधरा वीस मिनिटांमध्ये बघा एक शार्प रॅली मार्केटमध्ये आली आणि इथे सकाळी आपण लाईव्हवरती म्हटलं होतं की एकवीस हजार पाचशे हा एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे मार्केटसाठी इथे जर मार्केट, मार्केट सस्टेन झालं तरी इथे शॉर्ट कोरिंग मूवी येऊ शकतो म्हणजे एकवीस पाचशेवरती असणारे कॉल रायटर जे असणार कॉल रायटर ज्यांनी इथे कॉल सेल केलेले असतात त्यांनी जर आपल्या पोझिशन एक्झिट केल्या तर मार्केटमध्ये एक शॉर्ट कोअरिंग मूव्ह येऊ शकतो आला तिकी तिथून मार्केट जवळजवळ वरती पण गेलेलं होतं इथून जवळजवळ साठ सत्तर पॉईंटने मार्केट वरती पण गेलं थोडंसं इथं पुन्हा रिजेक्शन येताना दिसतं आपल्याला थोडं रिजेक्शन या ठिकाणी आलं मार्केटमध्ये या ठिकाणी एक रिट्रेशमेंट आलं आणि कंटिन्युअस निफ्टी आपल्याला वरती जाताना दिसली म्हणजे जा प्रत्येक लेवल बघा लेवल कशा का काम करत असतात सपोर्ट रेजिस्टन्स कसे का काम करत असतात त्यानुसार जर तुम्ही काम केलं तर तुमचा आज ट्रेड बनत होता ट्रेड तुमचा प्रत्येक ठिकाणी बनत होता ज्या पुलबॅकमध्ये आपण जात असतो जेव्हा मार्केटची डायरेक्शन आपण ओळखतो तिथे जर आपण ट्रेडिंग केलं तर प्रत्येक ठिकाणी तुमचं प्रॉफिट बनलेलं असेल ठीक आहे जेव्हा आपल्याला इथे डायरेक्शन लक्षात आली त्यामुळेच तुम्हाला काय सांगतो की वीस ते पंचवीस मिनटे मार्केटला सेट होऊ द्या पंधरा वीस पंचवीस मिनिटे त्यानंतर जी डायरेक्शन असते ना त्यानुसार जाण्याचा प्रयत्न करा तो मार्केटचा ट्रेंड असतो मार्केट त्या डायरेक्शनने जात असतं सकाळी असते व्हॉलेटिलिटी सकाळचे पंधरा वीस पंचवीस मिनटे जे असतात ना स्काल्पर असतात अल्गो ट्रेडिंग करणारे असतात तेच जर तुम्ही एखादा ट्रेड डिप्लॉय केला व्हॉलेटिलिटी असते तुमचा लॉस हिट होऊ शकतो ताबडतोब पण मार्केटला जर तुम्ही सेट होतं त्याची डायरेक्शन जर पकडली नंतर जर एज्युकेशन केलं तर तिथं चान्सेस प्रॉफिटचे असतात त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट बनतं मग जर तुम्ही ह्या लेवलच्या वरती जरी गेले असते प्रायजेक्शननुसार तर तुमचं चांगलं प्रॉफिट या ठिकाणी बनलेलं असतं चांगल्या मुला तुम्ही कॅच करू शकले असते आणि इंट्राडेमध्ये तुम्ही रिस्क रिवॉर्डनुसार काम केलं तर प्रॉफिट पण बनतात संयम पण पाहिजे फक्त तुमच्याकडून ओव्हर ट्रेडिंग व्हायला नको हो ट्रेडिंग जर झाली तर बहुतेक जण लॉस करून घेत असतात की मला इथे प्रॉफिट बनलं आहे मग मी काय करतो पुन्हा संधी शोधतो पुन्हा संधी शोधली की पहिलं आलेलं प्रॉफिट जास्त लॉसमध्ये कन्वर्ट होतं लॉस झाला की पुन्हा आपण मार्केटमध्ये येतो पुन्हा त्या लॉसला रिकवर करण्याचा प्रयत्न करतो अजून जास्त लॉसेस होतात ते, ते कारण असतं तुम्ही सकाळी ट्रेड घेतला तुमचा प्रॉफिट बनलं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा ट्रेडिंगमध्ये समजलं आणि त्यानंतर बघा मार्केटने एक रॅली दिल्यानंतर पुन्हा इथे एक पुलबॅक दिला हे लेवल कशा काम करत असतात तुमच्या समोर लेवल असतात मी कधीही त्या लेवल काढत नाही तशाच ठेवत असतो पुन्हा इथे मार्केटने सपोर्ट घेतला इथून एक चांगली रॅली दिली हीच लेवल आहे बघा रेजिस्टन्स इथे थोडं रिजेक्शन आलं पुन्हा मार्केट इथून वरती गेलं म्हणजे प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट करत होतं मार्केट या प्रत्येक लेवलला मार्केट रिस्पेक्ट करत होतं मग तुम्ही म्हणाल इथे कोणत्या इंडिकेटरचा वापर केला तुम्ही या लेवल ड्रॉ करण्यासाठी मी कोणत्याही इंडिकेटरचा वापर करत नाही या लेवल माझ्या मते पंधरा वीस दिवसांपूर्वीच्या असणार किंवा पंचवीस दिवस पण झालेले असतील एक महिना पण झालेला असेल या लेवल मी ड्रॉ केलेल्या असतात त्याच माझ्यासाठी काम येत असतात जेव्हा त्या इनव्हॅलिड होतील तेव्हा मी त्यांना काढून टाकत असतो लेवलनुसार जर ट्रेडिंग केली तर तुमचे परफेक्ट ट्रेड आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये बनत होते प्रत्येक लेवलला मार्केट रिस्पेक्ट करायचं इथे पण आल्यानंतर बघा ही लेवल बघा तुम्हाला दिसते ना एकवीस हजार सातशे चौरेचाळीसच्या आसपास मार्केट जेव्हा इथे वरती गेलं रिजेक्शन घेतलं पुन्हा खाली आलं पुन्हा ह्याच लेवलला रिजेक्शन घेतलं पुन्हा खाली आलं पुन्हा ह्या लेवलला गेलं इथे ब्रेकआउट दिलं पण काय झालं मार्केट इथं बंद झालेलं होतं ट्रेडिंग सेशन आपलं बंद झालेलं होतं आता उद्यासाठी इथे आपल्याला प्लॅन करायचं आहे समजत आहे ना सर्वांना या गोष्टी कशा बघायच्या असतात तुम्ही तुम्हाला इंडिकेटरची गरज पडत नाही जर तुम्ही चार्टला व्यवस्थित समजलं तर तुम्हाला इंडिकेटरची गरज पडत नाही आणि त्यासाठी मी सर्वांना सांगत असतो की हा ॲनालिसिसचा व्हिडिओ बघून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा स्वतः शिका कोणाच्या टिपची गरज नाही तुम्हाला कोणत्याही प्रीमियम ग्रुपची तुम्हाला गरज नाही कशाचीच गरज नाही तुम्ही स्वतः शिकले स्वतः पैसा बनू शकतात असंच ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करायचं असतं हे काय मी इंडेक्सचं करतो ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण असं ॲनालिसिस करू शकतात तुम्हाला वाटतं एखादा स्टॉक मोमेंटोममध्ये आहे कुठे सपोर्ट लतो आहे चांगला इथून बाउन्स घेऊ शकतो त्या ठिकाणी तुम्ही त्याला बाय करू शकतात हे तुम्हाला समजेल हा टेक्निकलचा अभ्यास असतो मित्रांनो हा शिकून घ्या तुम्ही स्वतः शिका कोणावरती डिपेंड राहायची गरज नाही तुम्हाला समजलं ना आता उद्यासाठी मग आपण इथे प्लॅन कसा करणार आहे हे बघा मार्केटमध्ये आज चांगला मोमेंटम होता मार्केट जर उद्याच्या दिवशी फ्लॅट ओपन झालं फ्लॅटचा सिनेरिओ मार्केटसाठी चांगला असतो जास्त जर गॅपअप झाला आजच्या दिवशी पण मोठा मार्केटने दिलेला आहे उद्या दिलंच असं पण नाही उद्या जर पुन्हा शंभर दीडशे पॉईंटने गॅपअप झालं तर मार्केट थोडं साईडवेज पण होऊ शकतं किंवा थोडंसं हलकं होऊ शकतं म्हणजे प्रॉफिट बुकिंग थोडी येऊ शकते जसं रिलायन्स स्टॉक आहे आजच्या दिवशी दोनशे रुपयांनी चालतो आहे तर होऊ शकतं त्याच्यामध्ये की तो पण थोडा गॅपअप झाला त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकते मग मार्केटमध्ये थोडं करेक्शन पण येऊ शकतं चान्सेस येईलच असं पण नाही मग जर उद्याच्या दिवशी मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर आपण कसा प्लॅन करणार जर निपटी एकवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास इथे फ्लॅट ओपन झाली तर आपण कॉल साईडला केव्हा जाणार आहे तर मार्केटसाठी पुन्हा एक रेजिस्टन्स येतो आहे एकवीस हजार सातशे अडुसष्ट एकवीस हजार सातशे अडुसष्ट मार्केटसाठी आहे रेजिस्टन्स जर मार्केट इथे मार्केटने जरी इथे पंधरा वीस मिनटे घालून या रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिला ह्या रेजिस्टन्सचा जर ब्रेकआउट दिला तर मग आपण इथे कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार एकवीस हजार सातशे अडुसष्ट इथून वरचं टार्गेट आपलं किती असू शकतं एक येतो येतोय एकवीस हजार आठशेचा इथपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो जर मार्केटमध्ये मोमेंटम असेल तर ह्या ठिकाणी पण चांगलं प्रॉफिट आपल्याला मिळू शकतं ताबडतोब हा हर्डल आहे एकवीस हजार आठशेचा आता इथे काय ॲक्टिव्हिटी होते आपल्याला बघायचं असतं प्राईजचं इथे रिजेक्शन येत आहे का ते आपल्याला बघायचं आहे किंवा प्राईज ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन वरती जाते का ब्रेकआउट देऊन जर वरती जात असेल तर आपण थांबवू पण शकतो स्टॉक मार्केटमध्ये जर प्रॉफिट बनवायचं असेल ट्रेलिंग शिकलं पाहिजे ट्रेलिंग शिकलात तर काय होईल तुमच्या प्रॉफिटमध्ये भर पडेल मार्केटमध्ये आपण जो प्रॉफिट घेतलेला असतो प्रॉफिट जे घेतलेलं असतं आपण त्यातील थोडं प्रॉफिट मार्केटला द्यायचं आणि जास्त प्रॉफिट घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यालाच आपण ट्रेलिंग म्हणतो स्टॉपलास ट्रेल करत करत आपण जास्त पण प्रॉफिट या ठिकाणी घेऊ शकतो मग ठीक आहे पुन्हा एकवीस हजार आठशेवरती मार्केट जर सस्टेन व्हायला लागलं तर पुन्हा एकवीस आठशेवरती कॉल रायटर जे आहेत ते पण एक्झिट होऊ शकतात कॉलची अनवाइंडिंग होऊ शकते शॉर्ट त्या ठिकाणी कवर होऊ शकतात मार्केट वरती जाऊ शकतो तिथून पण समजलं म्हणजे एकवीस हजार आठशे त्यानंतर एकवीस हजार आठशे बत्तीस या लेवलपर्यंत आपण इथून टार्गेट घेऊ शकतो एक रॅली ते कंटिन्यू येऊ शकते मार्केटमध्ये आणि गॅपअप जर झालं ओपन मार्केट तर गॅपअपमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर मार्केट पुन्हा शंभर दीडशे पॉईंटने जर गॅप ओपन झालं तर कुणी त्या ठिकाणी पडू नये बहुतेक जण काय करतात की मार्केट जसं गॅप ओपन होत असतं तिथे ट्रेड घेत असतात समजा इथे जर एकवीस हजार आठशे आठशे पन्नासच्या आसपास जर मार्केट ओपन झालं गॅपअप पहिले कॅन्डल सुरुवातीला बनतात मोठमोठ्या काही वेळेला तुम्ही तिच्यामध्ये जात असतात नाही जायचं तिथे तिथे बहुतेक जण ट्रॅप होत असतात आपण तिथे कधी ट्रेड घ्यायचं नसतो मार्केटची डायरेक्शनच येते कोणत्याही ठिकाणी ट्रेड घ्या तुम्ही जास्त गॅपअप झालंय मार्केट सुरुवातीला काही वेळेला प्रॉफिट बुकिंग येते ताबडतोब पाच दहा मिनटे जाणार नंतर प्रॉफिट बुकिंग येते मग आजचा डे जो असतो ना तो मार्केटसाठी नंतर बनतो सपोर्ट ही लेवल उद्या काय बनेल मग सपोर्टचं काम करेल इथून बाउन्स घेऊन काही रिव्हर्सल बनतोय का त्या रिव्हर्सलमध्ये मग आपण जाऊ शकतो कॉल साईडला हा प्लॅन करू शकतो आपण किंवा मार्केट जरी तेच थांबलं गॅपअप झालं आणि इथे मार्केट थांबत असेल तर बघायचं आहे कोणत्या डायरेक्शन येथे जातं आहे इथं ब्रेकआउट देत आहे की ब्रेकडाऊन देत आहे ते बघायचंय मग जर मार्केट इथे रेंज बनवून ब्रेकडाऊन देत असेल तर आपण पुटसाठी पण प्लॅन करू शकतो रिस्क रिवार्ड आपल्या फेवरमध्ये असतो स्टॉप लॉसचा पाईंट बघायचा असतो आपण तिथे आणि पुट साईडला जायचं असतं मग आपलं टार्गेट कुठे बनत असतं आजचा डे आहे जो असतो ना तो मार्केटसाठी सपोर्ट बनवत असतो मग इथपर्यंत मार्केट येतं असतं इथे सपोर्ट घेत असतं रिव्हर्सल देतं बहुतेक वेळेला होते अशी ॲक्टिव्हिटी समजत आहे मग ते बघून आपण इथे पुट साईडला पण जाऊ शकतो टॉपला पण रिव्हर्सल दिसला तर प्रत्येक ठिकाणी ट्रेड जो घ्यायचा ना त्याच्यामध्ये काही ना काही लॉजिक असलं पाहिजे ते लॉजिक बघून ट्रेड घेत चाला काही वेळेला लॉस पण होतील तुमचे पण लॉस छोटे होतील आणि मोमेंटम जर मिळाला तुम्हाला कारण की बहुतेक स्टॉकमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलं की प्राईस जेव्हा थांबते एका रेंजमध्ये थांबते ती एक डायरेक्शन नक्की डिसाईड करणार रिलायन्सच्या बाबतीत पण तसं झालं त्यानंतर अजून एक स्टॉक मी तुम्हाला आजच्या दिवशी पण लाईव्हवरती दाखवला होता कोणता स्टॉक होता माझ्या लक्षात नाही राहिला तो की जेव्हा त्या रेंजमधून स्टॉक किंवा इंडेक्स निघतो तिथे मोमेंटम जास्त मिळतो आपल्याला तो अपसाईडला असू द्या किंवा डाऊन साईडला असू द्या मग आपण त्याला पकडायचं असतं इथे आपलं बनतं प्रॉफिट मार्केट मार्केटमध्ये एंट्री घेऊन फायदा नसतो मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन बाईंग करत असाल आणि मार्केट मार्केटमध्ये तुम्ही एखादा ऑप्शन बाय केला कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन तर तिथे काय थीटा डिके होत असतो टाईम व्हॅल्यू काय होत असते डिके होत असते ऑप्शन प्रीमियममधील जी टाईम व्हॅल्यू असते ती डिके होत असते त्या डिकेमुळे जे ऑप्शन बायर असतात त्यांना लॉस होत असतो मग तुम्ही ऑप्शनला होल्ड करून फायदा नसतो तिथं समजलं त्यामुळे मार्केट मार्केटमध्ये ऑप्शन बाय करायचं नसतो त्या रेंजच्या बाहेर जाऊ द्या त्या रेंजच्या बाहेर गेल्यानंतर मग तिथे ऑप्शन बाय करायचं मग तिथे कॉल ऑप्शन असू द्या किंवा पुट ऑप्शन असू द्या हे बघून सर्व तुम्ही एक्झिक्युशन करायचं असतं डायरेक्ट जायचं नाही समजलं आणि मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं तर मग आपण पुट साईडला कसं जाणार इथे खाली कोणत्या लेवलच्या खाली शॉर्ट साइडला कसं जायचं आपण इथे तर आपल्यासाठी एक लेवल आहे बघा सपोर्टचं काम करू शकते ती एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल आहे जिथे मार्केटने ब्रेकआउट दिला होता इथे रिटेस्ट पण केलं होतं आणि इथूनच जवळजवळ रिव्हर्सल दिला हे जे केलं ना वरती इथे बघा ये इथूनच रिव्हर्सल दिलेला होता याच लेवलच्या आसपास एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल आहे ह्या लेवलच्या खाली आपण जाऊ शकतो पुट शाहीला पण केव्हा मार्केट जर थोडंसं गॅप ओपन झालं आता इथे काय असणार माहिती आहे का मार्केट जर फ्लॅट ओपन झालं एकवीस सातशे पन्नासच्या आसपास इथे फ्लॅट ओपन झालं आणि इथून कंटिन्युअसली खाली यायला लागलं ला ते बघा किती पॉईंटने खाली आहे ते किती पॉईंटने येणार ते जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर पॉईंटने ते खाली येणार आहे सत्तर पंच्याहत्तर पॉईंटने ते खाली होऊन जाणार ते एक दोन कॅन्डलमध्येच काही वेळ येत असतं मग आपण बघायचे प्राईजची ॲक्टिव्हिटी इथे की मार्केट आहे का पाच दहा पंधरा मिनटे आहे का थांबून जर ब्रेकडाऊन देत असेल तर आपल्या रिस्क रिवाडनुसार इथे चांगला ट्रेड आपला बनवत असतो एक छोटासा स्टॉप लॉस लावून आपण इथे साइडला जाऊ शकतो मग इथे आपण पुट साईडला जाऊ शकतो टार्गेट मग आपल्या इथून असला पाहिजे जवळजवळ एकवीस हजार सहाशेपर्यंत हा मोमेंटम फास्ट असेल था। जसं मार्केट इथून गेलं आहे ना तसंच ते इथे खाली पण येत असतं एकवीस हजार सहाशे ही लेवल एक सपोर्टचं काम करेल इथं ह्या लेवलपर्यंत मार्केट मग येऊ शकतं पण प्राईजेक्शन बघून एंट्री घ्या मित्रांनो तुम्ही ना डायरेक्टली घेत असतात एंट्री तिथे काय होत ना बहुतेक जण ट्रॅप होत असतात ट्रॅप होतात त्यांचे स्टॉपलाच हिट होतात काही वेळेला ते थांबतात पण इथे आता त्यांना वाटतं की आला इथून सपोर्टच घेईल ते कॉल साईडला जातात ते मार्केट खाली येऊन जातं स्टॉपलाच लावलेलं नसतो ती चुकी करायची नाही काही वेळेला ते ब्रेकडाऊन देऊन पण एका कॅन्डलमध्ये मार्केट रिव्हर्सल येतं आणि तुम्ही जर स्टॉपलॉस लावला नाही मार्केट मार्केटवरती निघून जातं त्यामुळे स्टॉपलॉसचं जर पालन करायचंच आहे त्यासाठी आपल्याला इथे छोटा स्टॉपलॉस लावायचा असतो मार्केट तुम्हाला फ्लॅट ओपन होऊन खाली येताना दिसतंय आहे ना, ना। थांबतं आहे का ब्रेकडाऊन देत आहे का ते बघायचं प्राईजचा भेव तसाच असतो मार्केट कधी कंटिन्यू जात नाही वरती वरती जाणार तर एक रिट्रेसमेंट येणार किंवा वरती जाणार तर थोडं कॉन्सिडेशनमध्ये जाणार नंतर ते आपल्या डायरेक्शनला डिसाईड करतात ते या गोष्टी बघायच्या असतात तुम्ही मी तुम्हाला काय सांगितलं हे फ्लॅटमध्ये सांगितलं त्यानंतर थोडं गॅपडाऊन जर ओपन झालं समजा मार्केट म्हणजे एक म्हणजे एकवीस हजार सातशेच्या आसपास जर गॅपडाऊन ओपन झालं आणि बघायचं आहे या लेवलच्या जा खाली जात आहे का इथे पण गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पण काही वेळेला इथे पण चांगला ट्रेड आपला बनवू शकतो गॅपडाऊन ओपनमध्ये गॅपडाऊनमध्ये पण पण ब्रेक झाल्यानंतर तिथे एंट्री बनली पाहिजे तुमची असं नाही की गॅपडाऊन ओपन झालं इथे प्राईजने सपोर्ट घेतला आणि इथून रिव्हर्सल दिला फायदा नसतो तुम्ही अगोदरच एंट्री बनवत असतात तिथे मग लॉस करून घेतात प्राईज कोणत्या लेवलच्यावरती जाते बाय ऑन डीप होत आहे का सेल ऑन राईज होत आहे का त्या गोष्टी तुम्ही बघत नाही डायरेक्ट एक्झ्युकेशन करून टाकतात कॅन्डल बघून त्यामध्येच आपले रिटेलर जे असतात ना त्यांच्या चुका होतात चुका सुधारल्या पाहिजे सुधारल्या तर पैसा बनतो समजताना पूर्ट साईडचा ट्रेड ह्याच ठिकाणी बनेल मोमेंटम फास्ट मिळेल आणि मिळणारं टार्गेट एकवीस हजार सहाशेपर्यंत असेल इंडेक्स मग एकवीस हजार सहाशेपर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो समजलं आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉपलासचा वापर करत चला मनामध्ये स्टॉपलास पकडू नका इंडेक्समध्ये ते जी चांगली आहे इंडेक्सला सपोर्ट करणारे स्टॉक चांगले आहेत रिलायन्स पण वरती आहे ठीक आहे ट्रेनच्या अपोजिट साईडला जाऊ नका इंट्राडेमध्ये तुम्हाला ट्रेंड दिसतो आहे अप ट्रेंड अपट्रेंडमध्ये स्ट्रेट घ्या इंट्राडेमध्ये मार्केट तुम्हाला खाली जाताना दिसतं आहे डाऊन ट्रेंडमध्येच जा पुट साईडलाच जा ट्रेनच्या अपोजिट साईडला जाऊ नका हे एवढं मार्केटवरती गेलेलं आहे आणि तुम्ही पुट होल्ड करून बसले चुकी ठरेल ती मार्केट खाली येतं आहे तुम्ही कॉल बाय करून बसले चुकी ठरेल ती ट्रेंडला फॉलो करत चला स्टॉपलास तर लावायचंच आहे ठीक आहे तुम्ही मार्केटमध्ये चुकू शकतात आपण म्हणतो की मार्केट एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या खाली गेलं तर तिथे आपण पुट बाय करू शकतो गेलं समजा खाली पण अचानक जर बाईंग आली मग काय करायचं तुम्ही जर स्टॉपलॉस लावलेलं नसेल आणि मार्केट एकवीस हजार आठशेपर्यंत जाऊन पोहोचलं तुम्हाला लॉस मोठा होणार मग त्या लॉसला कमी करण्यासाठी आपण एक लिमिटेड लॉस ठेवणार आहे त्यासाठी आपल्याला स्टॉपलॉसचा वापर करायचा असतो जेणेकरून लॉस जरी झाला तर छोटा होईल आणि जर मार्केट इथून खाली गेलं तर माझं प्रॉफिट जास्त होईल ठीक आहे त्यासाठी प्रत्येकाने स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करायचं असतं तर निपटीमध्ये तुम्हाला आता महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलच्यावरती आपण कॉल साईडला जायचं सा। कोणत्या लेवलच्या खाली आपण पुट साईडला जायचं सा। आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद